हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी प्रमोद आपल्या सर्वांचे HP इंग्लिश क्लास ऑनलाईनच्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वॉज, वर आणि हॅड याचा वाक्यामध्ये वापर केव्हा करायचा, कसा करायचा आणि त्याचे वेगवेगळे किती वापर होतात, या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित उदाहरणाद्वारे समजावून घेणार आहोत. आणि ह्या व्हिडिओसाठी रिक्वेस्ट आली होती व्ह्यूअर योगेश यादव यांच्याकडून. चला तर मग आता आपण फर्स्ट बघूया की वॉज, वर आणि हॅड याचा वापर आपण वाक्यामध्ये केव्हा करत असतो. ज्यावेळेस आपल्याला असं बोलायचं असेल पास्टमध्ये एखादी गोष्ट अशी झाली तशी झाली किंवा अशी होती तशी होती इथं होती तिथं होती, ज्यावेळेस आपल्याला असं बोलायचं असेल त्यावेळेस आपण वाक्यामध्ये वॉज, वर आणि हॅडचा वापर करत असतो. हे तर समजलं की आपण वॉज, वर आणि हॅड हे पास्टमध्ये यूज करत असतो ते बरोबर. तर आता आपण व्यवस्थित उदाहरणाद्वारे एक एक समजावून घेऊया की वॉज, वरचा वापर वाक्यामध्ये केव्हा करतो आणि हॅडचा वापर केव्हा करत असतो ते. फर्स्ट आपण बघूया वॉज, वर हे काय आहेत. वॉज, वर हे बीचे फॉर्म आहेत. बीचे फॉर्म कोणते कोणते आहेत, ॲम, इज, आर आणि वॉज, वर हे बीचे फॉर्म आहेत. मग आपण वॉज, वरचा वापर केव्हा करतो, पास्टमध्ये बोलायचं असेल त्यावेळेस आपण वॉज, वरचा वापर करतो. आणि ॲम, इज, आरचा वापर केव्हा करतो, ॲम, इज, आरचा वापर करतो प्रेझेंटमध्ये बोलते वेळेस बरोबर. आता आपण बघूया वॉज, वरचा पहिला वापर कशामधून केला जातो. वॉज, वरचा पहिला वापर करत असतो आपल्याला भूतकाळामध्ये एखादी गोष्ट अशी होती तशी होती किंवा अशी स्टेट होती, म्हणजे थोडक्यात त्या स्टेट सांगण्यासाठी, किंवा तो येडा होता, शहाणा होता, असा होता, तसा होता, ज्यावेळेस सांगायचं असेल त्यावेळेस आपण वाक्यामध्ये वॉज, वरचा वापर करतो. दुसरी गोष्ट, एखादा व्यक्ती, एखादी वस्तू इथं होती तिथं होती असं सांगायचं असेल त्यावेळेस आपण वाक्यामध्ये वॉज, वरचा वापर करतो. आणि क्वालिटी सांगायची असेल किंवा ह्या क्वालिटीचं होतं त्या क्वालिटीचं होतं असं जरी सांगायचं असेल त्यावेळेस आपण वाक्यामध्ये वॉज, वरचा वापर करतो. पण केव्हा करतो, पास्टमध्ये बोलते वेळेस. तर उदाहरणाद्वारे आपण व्यवस्थित समजावून घेऊया की कशा पद्धतीने आपण वॉज, वरचा वापर करत असतो. त्याच्या अगोदर समजून घेऊया की वाचचा वापर केव्हा केला जातो आणि वरचा वापर केव्हा केला जातो. वाचचा वापर आपण केव्हा करतो, ज्यावेळेस आपल्यापाशी सिंग्युलर सब्जेक्ट असेल त्यावेळेस आपण वाक्यामध्ये वाचचा वापर करत असतो. जसं की ही, शी, इट किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव, त्यावेळेस आपण वाक्यामध्ये वाचचा वापर करतो. आणि वरचा वापर केव्हा करतो, ज्यावेळेस सब्जेक्ट प्ल्युरल असेल त्यावेळेस आपण वाक्यामध्ये वरचा वापर करतो. जसं की यू, वी, दे किंवा गीता अँड सीता असे जर नावं असतील त्यावेळेस आपण वाक्यामध्ये वरचा वापर करत असतो. हे समजलं. तर आता आपण व्यवस्थित उदाहरणाद्वारे समजून घेऊया की कशा पद्धतीने आपण वाक्यामध्ये वॉज, वरचा वापर करत असतो ते. फर्स्ट सेंटेन्स आहे शी वॉज ॲट होम इन द मॉर्निंग, अशा पद्धतीने वाक्य आहे. आता या वाक्यामध्ये काय म्हणलेलं आहे, शी वॉज ॲट होम इन द मॉर्निंग म्हणजे ती सकाळी घरी होती असा या वाक्याचा अर्थ होतो. आणि या वाक्यामध्ये काय दाखवतंय, त्या वाक्यामध्ये दाखवतोय की ती सकाळी कुठं होती, ती घरी होती किंवा अजून कुठं ऑफिसमध्ये होती किंवा अजून कुठं शाळेमध्ये होती, हे दाखवतोय आपण वाक्यामध्ये वॉज, वरचा वापर करत असतो. इथं सब्जेक्ट हे थर्ड पर्सन सिंग्युलर आहे म्हणून आपण इथं वाजचा यूज केलेला आहे. क्लिअर. तर अशा पद्धतीने आपण वाक्यामध्ये वाजवरचा यूज करतो. आपण ॲक्शन दाखवण्यासाठी वाजवरचा फॉर्म यूज करत नाहीत. हे झालं दुसरे वाक्य बघा. दुसरं वाक्य आहे दे वर हंग्री. ते कसे होते, ते हंग्री होते, ते भुकेले होते बरोबर. असं दाखवताना आपण वाक्यामध्ये वरचा इथं यूज केलेला आहे. वरचा काय यूज केलेला आहे, कारण की इथं सब्जेक्ट हे प्ल्युरल आहे म्हणून आपण इथं वरचा यूज केलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण वाक्यामध्ये वाजवरचा यूज करत असतो. याच्यामध्ये काय दाखवलं, याच्यामध्ये स्टेट दाखवलं की ते कसे होते, ते हंग्री होते, ते भुकेले होते बरोबर. आणि याच्या अगोदरच्या वाक्यामध्ये काय दाखवलं की ती कुठं होती, म्हणजे ती घरी होती हे दाखवलं. मग असं ज्यावेळेस आपल्याला दाखवायचं असेल त्यावेळेस आपण वाक्यामध्ये वॉज आणि वरचा यूज करत असतो. तिसरं एक वाक्य बघूया. तिसरं वाक्य आहे शी वॉज ब्युटिफुल, ती सुंदर होती. कशी होती, ती सुंदर होती. मग असंही दाखवतो आपण वाक्यामध्ये वॉज, वरचा यूज करत असतो. नेक्स्ट सेंटेन्स बघूया. नेक्स्ट सेंटेन्स आहे ही वॉज क्लेवर, तो कसा होता, हुशार होता. ही वॉज क्लेवर, तो हुशार होता. याच्यामध्ये काय दाखवलं, तो कसा होता हे दाखवतोय, म्हणजे थोडक्यात काय त्याच्या आपण स्टेट दाखवतोय. नेक्स्ट सेंटेन्स बघूया. नेक्स्ट सेंटेन्स आहे वी वर अपसेट यस्टरडे. काय दाखवतोय, वी वर अपसेट यस्टरडे म्हणजे आम्ही काल नाराज होतो असा याचा अर्थ होतो. काय होतो, आम्ही काल आम्ही नाराज होतो बरोबर. अशा पद्धतीने आपण मूड दाखवते वेळेस, म्हणजे स्टेट दाखवते वेळेस, क्वालिटी दाखवते वेळेस आणि पोझिशन दाखवते वेळेस वॉज, वरचा वापर करत असतो. आता आपण बघूया वॉज, वरचा सेकंड यूज. वॉज, वरचा सेकंड यूज कशासाठी केला जातो, पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये, म्हणजे एखादी गोष्ट अशी होत होती तशी होत होती कोणी काहीतरी करत होतं असं ज्यावेळेस दाखवायचं असेल त्यावेळेस आपण वाक्यामध्ये वॉज, वरचा एक हेल्पिंग वर्ब म्हणून यूज करत असतो. तर कशामधून आपण वाक्यामध्ये वॉज, वरचा यूज करत असतो हे बघूया. पहिलं वाक्य असं आहे आय वॉज वेटिंग फॉर माय फ्रेंड. याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे, आय वॉज वेटिंग फॉर माय फ्रेंड म्हणजे मी माझ्या मित्राची वाट बघत होतो. ही केव्हा बघत होतो, पास्टमध्ये बघत होतो, म्हणजे मी पास्टमध्ये कुठली तरी गोष्ट करत होतो हे सांगतो याच्यामध्ये. मग काय म्हणले, आय वॉज वेटिंग फॉर माय फ्रेंड म्हणजे मी माझ्या मित्राची वाट बघत होतो बरोबर. असं आपण याचा वाक्यामध्ये यूज करू शकतो. दुसरं एक वाक्य बघूया. दुसरं वाक्य आहे शी वॉज सिंगिंग अ सॉन्ग.
काय म्हणलं, शी वॉज सिंगिंग अ सॉन्ग, म्हणजे ती गाणं म्हणत होती. हे ॲक्शन केव्हाची आहे, हे ॲक्शन पास्टमध्ये आहे, पास्टमध्ये काहीतरी होत होतं असं ज्यावेळेस दाखवायचं असल्यास आपण वाक्यामध्ये वॉज वर्डचा यूज करत असतो. आणि तिसरं एक वाक्य बघूया, तिसरं वाक्य आहे दे वर प्लेईंग क्रिकेट. दे वर प्लेईंग क्रिकेट म्हणजे ते काय करत होते, ते क्रिकेट खेळत होते. आता याच्यामध्ये आपण टाइम दाखवला का, टाइम नाही दाखवला. जर दाखवायचं असेल तर आपण असं दाखवू शकतो दे वर प्लेईंग क्रिकेट येस्टरडे, बरोबर. तर अशा पद्धतीने आपण वाक्यामध्ये वॉज वर्डचा यूज करू शकतो. आता आपण बघूया वॉज वर्डचा थर्ड यूज. वॉज वर्डचा थर्ड यूज कसा केला जातो, वॉज वर प्लस इन्फिनेटिव्ह, म्हणजेच काय, वॉज वर प्लस टू प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म, अशा पद्धतीने यूज केलं जातं, बरोबर. मग याचा आपण वापर केव्हा करत असतो, ज्यावेळेस आपल्याला सांगायचं असेल की पास्टमध्ये आम्ही असं काहीतरी करणार होतो, किंवा मी असं काहीतरी करणार होतो, किंवा कोणीतरी काहीतरी असं करणार होतं, तसं करणार होतं, असं ज्यावेळेस सांगायचं असेल त्यावेळेस आपण वाक्यामध्ये वॉज वर प्लस इन्फिनेटिव्ह यूज करत असतो. तर कशापद्धतीने आपण यूज करत असतो आणि त्याचा अर्थ कसा घेत असतो हे व्यवस्थित उदाहरणादर समजून घेऊया. फर्स्ट सेंटेन्स बघूया. फर्स्ट सेंटेन्स आहे आय वॉज टू कम्प्लीट माय होमवर्क येस्टरडे, अशा पद्धतीने वाक्य आहे. याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ होतो काल मी माझं होमवर्क पूर्ण करणार होतो, असा याचा अर्थ होतो. करणार होतो असं सांगतोय, केलंय असं सांगतोय का, नाही. किंवा करत होतो असं सांगतोय का, नाही. ना करत होतो असं सांगतोय, ना केलंय असं सांगतोय, काय सांगतोय, करणार होतो असं सांगतोय. म्हणजे कुठली तरी पास्टमध्ये एखादी गोष्ट मी करणार होतो, डिसाईड झालं होतं, काहीतरी प्लॅन केला होता, असं ज्यावेळेस सांगायचं असेल त्यावेळेस आपण वाक्यामध्ये वॉज वर प्लस टूचा यूज करत असतो. इथं सब्जेक्ट काय आहे, आय आहे, म्हणून इथं मी वॉज यूज केलेला आहे, बरोबर. तर याच्यामध्ये काय म्हणलं की मी काल माझं होमवर्क कम्प्लीट करणार होतो, पूर्ण करणार होतो असं म्हणतोय, बरोबर. तर अशा पद्धतीने आपल्याला बोलायचं असेल त्यावेळेस आपण वाक्यामध्ये वॉज वर प्लस इन्फिनिटी यूज करत असतो. याच्यामध्ये काय, वॉज प्लस इथं टू प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म आहे, कम्प्लीट काय आहे, वर्बचं फर्स्ट फॉर्म आहे, अशा पद्धतीने आपण वाक्यामध्ये यूज करत असतो. नेक्स्ट सेंटेन्स बघूया. नेक्स्ट सेंटेन्स आहे सी वॉज टू से समथिंग व्हेन पवन केम, अशा पद्धतीने वाक्य आहे. आता वाक्यामध्ये काय म्हणलेलं आहे, सी वॉज टू से समथिंग म्हणजे ती काहीतरी म्हणणार होती. काय सांगितलं, सी वॉज टू से समथिंग म्हणजे काहीतरी म्हणणार होती. आता काय म्हणणार होती हे सांगितलं का, नाही सांगितलं. काय म्हणलं, फक्त सी वॉज टू से समथिंग म्हणजे ती काहीतरी म्हणणार होती. केव्हा म्हणणार होती, व्हेन पवन केम, जेव्हा पवन आला तेव्हा ती काहीतरी म्हणणार होती, असा याचा अर्थ होतो. समजतंय कशाबद्दल आपण वाक्यामध्ये यूज करू शकतो ते, म्हणजे कुठली तरी गोष्ट होणार होती, कोणीतरी काहीतरी करणार होतं, कोणी काहीतरी म्हणणार होतं, असं ज्यावेळेस बोलायचं असेल त्यावेळेस आपण वाक्यामध्ये वॉज किंवा वर प्लस टू यूज करत असतो आणि प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म यूज करत असतो, म्हणजेच वॉज वर प्लस इन्फिनिटिव यूज करत असतो. नेक्स्ट सेंटेन्स बघूया. नेक्स्ट सेंटेन्स आहे दे वर टू मीट ॲट द बस स्टॉप, अशा पद्धतीने वाक्य आहे. याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे, दे वर टू मीट ॲट द बस स्टॉप म्हणजे ते बस स्टॉपला भेटणार होते, असा आपण याचा अर्थ घेत असतो. नेक्स्ट सेंटेन्स बघूया. नेक्स्ट सेंटेन्स आहे वी वर टू ईट, वी वर टू ईट म्हणजे आम्ही जेवणार होतो, असा आपण याचा अर्थ घेतो. जेवत होतो सांगितलेलं आहे का, नाही. आम्ही जेवणार होतो, काय ठरवलं होतं किंवा काय आमचा प्लॅन होता असं सांगतो. याच्यामध्ये काय होतं, वी वर टू ईट म्हणजे आम्ही जेवणार होतो, असा याचा अर्थ होतो. नेक्स्ट बघूया आपण वॉज वर्डचा चौथा वापर केव्हा केला जातो. वॉज वर्डचा चौथा वापर केला जातो सिंपल पास्ट पॅसिव्ह आणि कंटिन्युअस पास्ट पॅसिव्हमध्ये आपण वॉज वर्डचा वापर करत असतो. तर कशाबद्दल आपण वाक्यामध्ये वापर करत असतो हे व्यवस्थित उदाहरणाद्वारे समजून घेऊया. फर्स्ट सेंटेन्स आहे वी वर टोल्ड टू लीव द प्लेस इमिडिएटली, अशा पद्धतीने वाक्य आहे. याच्यामध्ये काय म्हणतो, वी वर टोल्ड म्हणजे आम्हाला सांगितलं होतं. काय सांगितलं होतं, टू लीव द प्लेस इमिडिएटली म्हणजे ती जागा लगेच सोडायला सांगितली होती, त्वरित सोडायला सांगितली होती. याच्यामध्ये सांगतोय का कुणत सोडायला सांगितली होती, नाही. फक्त आम्हाला काय सांगितलं होतं हे सांगतोय. हे जो आपला सब्जेक्ट दिसतोय, तो वी जे दिसतोय आपला सब्जेक्ट दिसतोय, पण ॲक्च्युअलमध्ये काय तो ऍब्जेक्ट आहे, कारण की त्याला ॲक्शन रिसीव्ह होते, म्हणजे आम्हाला कोणतरी सांगतंय, बरोबर. म्हणून इथं आपण वी यूज केलेलं आहे, पण हे ॲज अ सब्जेक्ट म्हणून यूज होत असतं. हे तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये सांगितलेलं आहे. जर तुम्ही पॅसिव्ह व्हॉइसचे व्हिडिओ बघितले नसतील तर पॅसिव्ह व्हॉइसची एक वेगळी प्लेलिस्ट बनवलेली आहे, तिथून तुम्ही व्हिडिओ बघू शकता, किंवा याचीच डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंकही भेटेल. समजलं वाक्यामध्ये काय म्हणलेलं आहे, वी वर टोल्ड टू लीव द प्लेस इमिडिएटली म्हणजेच आम्हाला तिथून त्वरित जायला सांगितलं होतं. नेक्स्ट सेंटेन्स बघूया. नेक्स्ट सेंटेन्स आहे आय वॉज आस्ड टू मेक अ व्हिडिओ ऑन वॉज वर अँड हॅड, अशा पद्धतीने वाक्य आहे. आता याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे, आय वॉज आस्ड म्हणजे मला सांगितलं होतं. काय सांगितलं होतं, टू मेक अ व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ बनवायला सांगितलं होतं. कशावर व्हिडिओ बनवायला सांगितलं, वॉज वर अँड हॅड म्हणजे वॉज वर आणि हॅड याच्यावरती मला व्हिडिओ बनवायला सांगितलं होतं. कुणं सांगितलं होतं याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे का, नाही मेन्शन केलेलं, पण मला सांगितलं होतं वॉज वर आणि हॅडवरती व्हिडिओ बनवायला, बरोबर. अशा पद्धतीने आपण वाक्यामध्ये वॉज वरचा यूज करत असतो. नेक्स्ट सेंटेन्स बघूया. नेक्स्ट सेंटेन्स आहे दे वर नॉट इन्व्हायटेड, अशा पद्धतीने वाक्य आहे. आता वाक्यामध्ये काय म्हणलेलं आहे, दे वर नॉट इन्व्हायटेड म्हणजेच काय, त्यांना आमंत्रित केलं नव्हतं म्हणजे त्यांना आमंत्रण दिलं नव्हतं, असं आपण वाक्यामध्ये वॉज वरचा यूज करत असतो. समजतंय कशाबद्दल आपण वाक्यामध्ये यूज करू शकतो ते.
नेक्स्ट सेंटेन्स बघूया. नेक्स्ट सेंटेन्स आहे सी वॉज बिईंग टॉट, अशा पद्धतीने वाक्य आहे. या वाक्याचा अर्थ काय होतो? तिला शिकवलं जात होतं असा ह्याचा अर्थ होतो, बरोबर. मग हे वाक्य कुठलं आहे? हे पॅसिव वॉइसचंच वाक्य आहे, पण कुठलं आहे? पास्ट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य आहे. समजतं कशा पद्धतीने आपण वाक्यामध्ये यूज करू शकतो ते? नेक्स्ट सेंटेन्स बघूया. नेक्स्ट सेंटेन्स आहे दे वर बिईंग ट्रेंड, अशा पद्धतीने वाक्य आहे, म्हणजे त्यांना प्रशिक्षण दिलं जात होतं असा याचा आपण अर्थ घेत असतो. नेक्स्ट सेंटेन्स बघूया. नेक्स्ट सेंटेन्स आहे वी वर बिईंग गिवन गिफ्ट यस्टरडे, अशा पद्धतीने वाक्य आहे. आता वाक्यामध्ये काय मिळालं आहे? वी वर बिईंग गिवन गिफ्ट यस्टरडे, म्हणजे आम्हाला काल गिफ्ट दिले जात होते असा आपण याचा अर्थ घेतो. समजतं कशा पद्धतीने आपण वाक्यामध्ये यूज करू शकतो ते? आता आपण बघूया हॅडचा वापर कशा पद्धतीने करायचा, आणि हॅड काय आहे. हॅड हे हॅवचं फॉर्म आहे. मग हॅवचं कोणतं फॉर्म आहे? हॅवचं सेकंड आणि थर्ड फॉर्म हे हॅड आहे, बरोबर. समजलं? मग आपण हॅड केव्हा यूज करत असतो? हॅव आपण पजेशन दाखवण्यासाठी यूज करत असतो. तर कशापासून आपण वाक्यामध्ये यूज करत असतो बघूया. जर समजा मी असं म्हणलं की ही हॅड अ बाईक, याचा अर्थ काय होतो? त्याच्यापाशी एक बाईक होती. पण हे केव्हा यूज करतोय आपण? पास्टमध्ये यूज करतोय. मग याच्यामध्ये काय म्हणतोय? ही हॅड अ बाईक, म्हणजे त्याच्यापाशी एक बाईक होती, अशा पद्धतीने आपण वाक्यामध्ये यूज करत असतो. आणि जर समजा मी असं म्हणलं असतं तर माझ्यापाशी बाईक आहे, तर आपण कसं वाक्य तयार केलं असतं? वाक्य असं तयार केलं असतं आय हॅव अ बाईक. जर समजा मी असं म्हणलं असतं की त्याच्यापाशी बाईक आहे, तर मी कसं म्हणलं असतं? ही हॅज अ बाईक, अशा पद्धतीने वाक्य तयार केलं असतं, बरोबर. ज्यावेळेस आपण थर्ड पर्सन सिंग्युलर यूज करत असतो त्यावेळेस आपण हॅवच्या जागेवर हॅज यूज करतो, बरोबर. हे तुम्हाला मी हॅवच्या वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जर तुम्ही ते हॅवचा व्हिडिओ बघितला नसेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथूनही बघू शकता. किंवा एक हॅवची वेगळी लिस्ट बनवलेली आहे, त्याच्यामधून तुम्ही चेक करू शकता. याच्यामध्ये काय म्हणलं मी? आय हॅव अ बाईक, म्हणजे माझ्याशी बाईक आहे, सध्याबद्दल बोलतोय मी, करंट सिच्युएशनबद्दल बोलतोय. किंवा ही हॅड अ बाईक, त्याच्यापाशी बाईक होती. आणि ही हॅज अ बाईक, त्याच्या बाईक आहे, अशा पद्धतीने आपण वाक्यामध्ये हॅव हॅड आणि हॅजचा वापर करत असतो. नेक्स्ट सेंटेन्स बघूया. नेक्स्ट सेंटेन्स आहे दे हॅड अ हाऊस इन देअर होम टाऊन, अशा पद्धतीने वाक्य आहे. या वाक्यामध्ये काय म्हणलं? दे हॅड अ हाऊस, म्हणजे त्यांना एक घर होतं. कुठं होतं? इन देअर होम टाऊन, म्हणजे त्यांच्या मूळ गावी एक घर होतं असा याचा अर्थ होतो. नेक्स्ट सेंटेन्स बघूया. नेक्स्ट सेंटेन्स आहे श्याम हॅड टू ब्ल्यू पेन्स अँड थ्री रेड पेन्स, अशा पद्धतीने वाक्य आहे. आता वाक्यामध्ये काय म्हणलेलं आहे? श्याम जवळ दोन ब्ल्यू पेन होते आणि तीन रेड पेन होत्या, बरोबर. अशा पद्धतीने याचा अर्थ होतो. आणि हॅड आपण केव्हा यूज करतो? सब्जेक्ट कोणताही असू द्या, सिंग्युलर असू द्यात, प्लुरल असू द्यात, त्यावेळेस आपण वाक्यामध्ये हॅड यूज करू शकतो. म्हणजे हॅडसोबत प्रॉब्लेम नाही, सब्जेक्ट कुठलाही असेल तरी चालतो. फक्त आपण पास्टमध्ये कशा पद्धतीने पोझिशन दाखवते यूज करायचं हे समजून घेतोय. नेक्स्ट सेंटेन्स बघूया. नेक्स्ट सेंटेन्स आहे आय हॅड 100 रुपीज यस्टरडे, अशा पद्धतीने वाक्य आहे. याच्यामध्ये काय म्हणलं? आय हॅड 100 रुपीज यस्टरडे, म्हणजे माझ्याविषयी काल 100 रुपये होते. तर अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करत असतो. नेक्स्ट सेंटेन्स बघूया. नेक्स्ट सेंटेन्स आहे आय डिडंट हॅव अ बाईक लास्ट इयर, अशा पद्धतीने वाक्य आहे. या वाक्यामध्ये काय म्हणलेलं आहे? माझ्यापाशी शेवटच्या वर्षी बाईक नव्हती असा याचा अर्थ होतो. आपण इथं डिडंट यूज केलं म्हणून इथं हॅव यूज झालेला आहे. समजतंय कशामधून आपण वाक्यामध्ये यूज करू शकतो ते? आता आपण बघूया हॅडचा वापर रिलेशन दाखवताना कशाबद्दल करतो. वाक्य असं आहे श्याम हॅड टू ब्रदर्स, अशा पद्धतीने वाक्य आहे, म्हणजे श्यामला दोन भाऊ होते असा अर्थ होतो. जर मी असं म्हणलं की आय हॅड अ सिस्टर, म्हणजे मला एक बहीण होती असा याचा अर्थ होतो. कशाबद्दल आपण वाक्यामध्ये यूज करू शकतो? समजतंय हे. नेक्स्ट बघूया आपण हॅडचा दुसरा वापर केव्हा करत असतो. हॅडचा दुसरा वापर केला जातो पास्ट परफेक्ट टेन्समध्ये. केव्हा केला जातो? पास्ट परफेक्ट टेन्समध्ये आपण हॅडचा वापर करत असतो. तर कशा पद्धतीने आपण वाक्यामध्ये यूज करत असतो बघूया. वाक्य असं आहे ही हॅड मेट हर बिफोर आय रिच्ड देअर, अशा पद्धतीने वाक्य आहे. आता वाक्यामध्ये काय म्हणलेलं आहे? ही हॅड मेट हर, म्हणजे तो तिला भेटला होता. केव्हा भेटला होता? बिफोर आय रिच्ड देअर, म्हणजे मी तिथं पोहोचायच्या अगोदर तो तिला भेटला होता असा आपण वाक्यामध्ये यूज करत असतो. दुसरे वाक्य बघूया. दुसरं वाक्य आहे दे हॅड प्लेड क्रिकेट बिफोर 5 PM, अशा पद्धतीने वाक्य आहे. आता वाक्यामध्ये काय म्हणलेलं आहे? दे हॅड प्लेड क्रिकेट बिफोर 5 PM, म्हणजे त्यांनी 5 वाजायच्या अगोदर क्रिकेट खेळलं होतं असाचा अर्थ होतो. समजतंय कशामध्ये आपण वाक्यामध्ये यूज करू शकतो ते? थर्ड सेंटेन्स बघूया. थर्ड सेंटेन्स आहे सी हॅड सबमिटेड हर प्रोजेक्ट, अशा पद्धतीने वाक्य आहे. आता वाक्यामध्ये काय म्हणलेलं आहे? तिनं तिचा प्रोजेक्ट जमा केला होता असा याचा अर्थ होतो. आता आपण बघूया हॅडचा तिसरा वापर कशासाठी केला जातो. हॅडचा तिसरा वापर करत असतो ज्यावेळेस आपल्याला सांगायचं असेल की मी खाल्लं पिलं काहीतरी घेतलं असं ज्यावेळेस सांगायचं असेल त्यावेळेस आपण वाक्यामध्ये हॅडचा वापर करत असतो. म्हणजेच काय? आपण हॅवचा ईट टेक ड्रिंक या अर्थानं वापर करत असतो. मग तेच आपण हॅवच्या जागेवर हॅडचा यूज करणार आहेत, म्हणजे पास्टमध्ये बोलते वेळेस आपण हॅवच्या जागेवर काय करतो? हॅडचा यूज करत असतो. तर कशापद्धतीने आपण यूज करत असतो बघूया. वाक्य असं आहे आय हॅड ब्रेकफास्ट इन द मॉर्निंग, अशा पद्धतीने वाक्य आहे. याच्यामध्ये काय म्हणलं? आय हॅड ब्रेकफास्ट इन द मॉर्निंग, म्हणजे मी सकाळी नाश्ता केला असा याचा अर्थ होतो. दुसरं एक वाक्य बघूया. दुसरं वाक्य आहे शी हॅड अ कप ऑफ टी, याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ होतो तिनं चहा पिला. तिसरं एक वाक्य बघूया. तिसरं वाक्य आहे दे हॅड अ लॉट ऑफ फन यस्टरडे, अशा पद्धतीने वाक्य आहे. याच्यामध्ये काय म्हणलं? दे हॅड अ लॉट ऑफ फन यस्टरडे, म्हणजे त्यांनी काल खूप मजा घेतली किंवा काल त्यांनी खूप मजा केली असा याचा आपण अर्थ घेऊ शकतो. समजलं कशा पद्धतीने आपण वाक्यामध्ये हॅडचा यूज करू शकतो ते?
आता आपण बघूया हॅडचा चौथा वापर कशावेळी करत असतो आणि त्याचा अर्थ काय घेतला जातो. हॅडचा वापर करत असतो हॅड प्लस इन्फिनेटिव्ह, म्हणजेच काय, हॅड प्लस टू प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म, अशा पद्धतीने आपण वापर करत असतो. आणि याचा अर्थ काय घेतला जातो, याचा अर्थ घेतला जातो काहीतरी करणं गरजेचं होतं किंवा काहीतरी करायला लागत होतं किंवा काहीतरी करणं लागलं असं ज्यावेळेस सांगायचं असेल त्यावेळेस आपण वाक्यामध्ये हॅड प्लस टू प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म यूज करत असतो. तर कशाबद्दल आपण वाक्यामध्ये यूज करू शकतो, बघा वाक्य असं आहे आय हॅड टू पे द बिल असं वाक्य आहे. आता याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे, याच्यामध्ये म्हणलेलं आहे की मला बिल पे करायला लागलं. आय हॅड टू पे द बिल म्हणजे मला बिल पे करायला लागलं असा याचा आपण अर्थ घेत असतो. नेक्स्ट सेंटेन्स बघूया, नेक्स्ट सेंटेन्स आहे सी हॅड टू से सॉरी, अशा पद्धतीने वाक्य आहे. याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ होतो तिला सॉरी म्हणायला लागलं. याच्यामध्ये आपण काय केलं बघा, सी सब्जेक्ट आहे हॅड बरोबर, आणि त्याच्यानंतर आपण टू, आणि त्याच्यानंतर आपलं वर्बचं फर्स्ट फॉर्म से काय आहे, वर्बचं फर्स्ट फॉर्म आहे. समजतंय कशाबद्दल आपण वाक्यामध्ये यूज करू शकतो ते. नेक्स्ट सेंटेन्स बघूया, नेक्स्ट सेंटेन्स आहे वी हॅड टू वर्क लास्ट वीक, अशा पद्धतीने वाक्य आहे. आता या वाक्यामध्ये काय म्हणलेलं आहे, वी हॅड टू वर्क लास्ट वीक म्हणजे आम्हाला शेवटच्या आठवड्यामध्ये काम करायला लागलं असा आपण याचा अर्थ घेत असतो. या व्हिडिओचं शेवटचं एक वाक्य बघूया, या व्हिडिओचं शेवटचं वाक्य आहे आय हॅड टू इन्व्हाइट हर, अशा पद्धतीने वाक्य आहे. याचा अर्थ काय होतो, मला तिला बोलवायला लागलं किंवा मला तिला आमंत्रण द्यायला लागलं असा आपण याचा अर्थ घेऊ शकतो. समजलं कशाबद्दल आपण वाक्यामध्ये हॅडचा वापर करू शकतो ते. मी अशी आशा करतो की या व्हिडिओमध्ये वॉज वर आणि हॅड ह्याचे पूर्ण वापर तुम्हाला समजले असतील. आणि जरी समजा एखादा यूज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगितला नसेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा. गुड बाय.